विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात। कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज। नवी मुंबईतील ऐरवली मतदारसंघातून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी त्यांनी बंडखोरी करणे क्रमप्राप्त होते अशी कबुली दिली। या नवी मुंबईतील नेत्यांनी स्वार्थास राजकारण केले, असं राजकारण सुरू राहील तर आम्हाला आमचे दुकान बंद करायला लागेल, त्यामुळे आमच्या शिवसैनिकांची इच्छा होती, मी निवडणूक लढवावी म्हणून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय, अशी प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी दिली। बंडखोरी करणे क्रमप्राप्त होतं, कारण ज्या पद्धतीने या नव्या मुंबईतल्या नेत्याने ज्या पद्धतीने लोकांना वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याच्या दृष्टीने स्वार्थाचं राजकारण सुरुवात केली की एका ठिकाणी बाप बीजेपीतून भरतोय, मुलगा तुतारीतून भरतोय, आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते राजकारण चालू ठेवलंय, तर असं जर राजकारण पाहायला गेलं तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचं शिवसेनेचं दुकान आम्हाला बंद करायला लागेल। म्हणून मला शिवसैनिकांना जिवंत ठेवण्यासाठी, शिवसैनिकांना जागृत ठेवण्यासाठी, माझा कार्यकर्ता जगण्यासाठी मला फॉर्म भरणं हे गरजेचं होतं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा होती, कारण बेलापूरमध्ये गोष्ट वेगळी असेल पण या ठिकाणी 25 नगरसेवक आमचे शिवसेनेचे आहेत, म्हणून आम्हाला भरणं हे गरजेचं होतं। विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात। कोण होणार अपक्ष, कोणाचे होणार सरकार, जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवी मुंबई आवाज़।